ही व्हिडिओ बनवण्याचं इन्स्पिरेशन मला माझ्या मुलामुळे आलेलं आहे, तो पण याला अपवाद नाही आहे. नमस्कार, मी अनामिका मराठे. आज मी आपल्याला किचनमधले काही महत्त्वाच्या डाळी आणि कडधान्य जे रोज लागतात असे समजावून सांगणार आहे. बऱ्याचदा शाळेतल्या मुलांना, तसंच कॉलेजमधल्या मुलांना किंवा काही काही मोठे लोकंसुद्धा त्यांनाही त्यातला फरक कळत नाही, तर आज आपण ते समजावून घेणार आहोत. आजची व्हिडिओ खास करून मी तरुण मुलांसाठी बनवत आहे. मुलं मुली ज्यांना बऱ्याचदा डाळी ओळखायला येत नाहीत, आई घरात नसली आणि काही करायचं असलं तर अडचण होते. सर्वात प्रथम आपण तूर डाळ आणि हरभऱ्याची डाळ यातला फरक बघूया काय आहे तो. ही आहे इथे ही तूर डाळ. ही डाळ आपण वरणासाठी वापरतो किंवा याचं सूप बनवल्या जातं किंवा भाज्यांमध्ये पण थोडी टाकल्या जाते ही डाळ. आणि ह्या डाळीचा रंग आहे पिवळा. ह्या डाळीचा जर का तुम्ही आकार बघितला तर हा गोल आकार आहे आणि ही डाळ खूप फुगीर नाहीये, थोडी चपटी डाळ आहे ही. ही वरणासाठी आपण जास्ती करून वापरतो रोज. तर ही आहे तुरीची डाळ. त्याचप्रमाणे आता त्याच्याच बाजूला ही ठेवलेली आहे. ह्या दोन्ही डाळी खूप सारख्या दिसत आहेत, पण ही आहे हरभऱ्याची डाळ. ह्याचा दाणा जर तुम्ही बघितलात तर हा फुगीर आहे. ह्याचा दाणा हा फुगीर आहे. रंग सारखेच आहेत दोन्ही डाळींचे, पण हा दाण्यामधला फरक ज्यांना ओळखता येतो त्यांना लगेच कळेल की ही हरभऱ्याची डाळ आहे. तर ही डाळ आपण बऱ्याचदा पुरणपोळीसाठी वापरतो, त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये टाकायला वापरतो ही डाळ आपण. आणि आमटी वगैरे बनवल्या जाते ह्या डाळीची, चटणी बनवल्या जाते. तर हा या दोन डाळींमधला फरक आहे, तूर डाळ आणि हरभरा डाळ. तर ही डाळ रोज आपण जास्ती प्रमाणात वापरल्या जाते वरण करण्यासाठी, आमटी करण्यासाठी, गोड आंबट वरण करण्यासाठी, खिचडीत घालतो, भाज्यांमध्येही घालतो पण. तर हा फरक इथे आहे ह्या दोन डाळींमधला. रंग दोन्हींचे सेम आहेत, सारखे आहेत. आता आपण तिसरी डाळ बघणार आहोत, मुगाची डाळ. ही इथे मुगाची डाळ आहे. याचा पण रंग पिवळाच आहे, पण ह्याचा दाणा जर तुम्ही बघितला तर हा खूप बारीक दाणा आहे. आणि ही डाळ आपण सूप बनवण्यासाठी वापरतो, त्याचप्रमाणे खिचडी करण्यासाठी वापरल्या जाते ही डाळ. याचा हलवाही बनवला जातो आणि त्याचप्रमाणे आपण भाज्यांमध्ये पण ही थोड्या प्रमाणात घालतो. ह्या तीन डाळी तुम्हाला लक्षात आल्याच असतील. आता ह्या तिन्ही डाळी पिवळ्या आहेत, तूर डाळ, हरभरा डाळ आणि मूग डाळ. आता आपण रोजच्या वापरण्यातली आणखी एक डाळ बघणार आहोत आणि ती म्हणजे मसूर डाळ. मसूर डाळ ही ओळखायला खूपच सोपी आहे. तिचा रंग साधारणपणे लालसर असा आहे, लालसर किंवा ऑरेंज पण म्हणू शकता तुम्ही. ही डाळ आहे मसूर डाळ. ही पण रोजच्या वापरात बऱ्यापैकी असते. याची खिचडी पण बनवली जाते. ही बघा, ही आहे मसूर डाळ. ह्याचा दाणा जर बघितला तर हा पण पातळच आहे, गोल आहे, फुगीर नाहीये याचा दाणा. आणि ओळखायलाही सोपी आहे. ह्याच्यापासून आमटी बनवल्या जाते, सुक्की भाजी बनवल्या जाते, याची खिचडीत वापरल्या जाते ही डाळ. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच भाज्यांमध्ये पण थोडी टाकल्या जाते ही डाळ. इथे आता आपण राहिलेल्या ज्या डाळी आहेत त्या बघणार आहोत. ह्या दोन डाळी ज्या आहेत ह्या तुम्हाला सारख्याच दिसत आहेत, पांढऱ्याच रंगाच्या आहेत ह्या दोन्ही डाळी. तर ह्या डाळींमधला फरक आता आपण बघूया. ही आहे पांढरी उडदाची डाळ. ही पांढरी उडदाची डाळ आहे. ह्याचा दाणा चपटा आहे, गोल आकाराची डाळ आहे ही, बारीक. आणि ही डाळ आपण इडलीमध्ये वापरतो. इडली ह्या डाळीपासून बनवल्या जाते, त्याचप्रमाणे मेदू वडे वगैरे बनवल्या जातात, वडे बनवल्या जातात, घावन बनवल्या जातात ह्या डाळीपासून. तर ही उडदाची डाळ आहे. याच डाळीसारखी दुसरी दिसणारी जी डाळ आहे ती म्हणजे मटकीची डाळ. ही बघा, ही मटकीची डाळ आहे. आता ह्या दोन्ही डाळीतला फरक कसा ओळखायचा? तर ही जी डाळ आहे ही ह्या डाळीपेक्षा थोडी बारीक आहे, लांब दाणे आहेत त्याचे. हे बघा, ह्या डाळीचे दाणे जे आहेत ते लांब आहेत आणि बारीक आहेत. ही मटकीची डाळ. ही आपण भाजीसाठी वापरतो. ह्या डाळीची आमटी केल्या जाते, त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात ही डाळ चवीसाठी घातल्या जाते. हे बघा, ह्या दोन डाळींमधला फरक. ह्याचे दाणे गोल आणि थोडे जाड आहेत,
आणि ह्याचे दाणे थोडे बारीक आहेत आणि थोडे लांबसर आहेत. या डाळीचे दाणे थोडे लांबट आहेत आणि बारीक आहेत. आणि ही गोलसर डाळ आहे. हे बघा, ही डाळ गोल आहे. हा या डाळींमधला फरक आहे. दिसायला खूप सारख्या दिसतात ह्या दोन्ही डाळी. ही इडलीसाठी आपण वापरतो, मेदू वडे वगैरे बनवण्यासाठी वापरतो ही डाळ. त्याचप्रमाणे ही डाळ उसळ बनवल्या जाते, आमटी बनवल्या जाते, भाज्यांमध्ये घातल्या जाते. मटकी, मटकीची डाळ, हा या दोन डाळींमधला फरक आहे. त्याचप्रमाणे आता आपण ही एक डाळ बघूया आणि ही एक डाळ बघूया. ही काळी उडदाची डाळ आहे. ह्याचे साल काढल्यानंतर ही पांढरी उडदाची डाळ तयार होते. तर ही आहे काळी उडीद डाळ. ह्याचे दाणे जर बघितले तर सारखेच आहेत पांढऱ्या उडदाच्या डाळीसारखे, फक्त ह्याला काळं वर साल आहे, त्यामुळे ह्याला काळी उडीद डाळ आपण म्हणतो. ही पण आपण भाजी करण्यासाठी वापरतो काळी उडीद डाळ. ह्याची आमटी खूप छान लागते भाताबरोबर. त्यानंतर आपण हिरवी मुगाची डाळ बघणार आहोत. ही आहे हिरवी मुगाची डाळ. ही आपण खिचडीत वापरतो, सूप बनवण्यासाठी वापरतो. ह्याचं घावन वगैरे बनवल्या जातात, आमटी बनवल्या जाते. ही डाळ, ही मुगाची डाळ जी आहे पिवळी, जी खिचडीत वापरतो आपण, ह्या डाळीचं साल, ह्या डाळीचं साल काढल्यानंतर ही डाळ दिसते या पद्धतीने. तर ही आणि ही मुगाचीच डाळ आहे, फक्त ही साल नसलेली डाळ आहे आणि ही डाळ आहे सालसकट हिरवी मुगाची डाळ. तर ह्या दोन डाळी आपण बघितल्या, ह्या साल असलेल्या डाळी आहेत. आता आपण उसळ बनवणारे धान्य बघूया. ही आहे मटकी. इथे ही तपकिरी रंगाची आहे. हे बघा, ह्याचे दाणे बारीक आहेत. मटकी आहे, ह्याचे दाणे बारीक आहेत, गोल आहेत, लांबट. आणि याला आपण मूड आणतो. त्याचप्रमाणे इथे ही आहे मूग. ह्याचे हिरवे दाणे आहेत, ह्याचे दाणे पण गोल आणि लांब आहेत. याला पण आपण मोड आणतो उसळीसाठी. त्याचप्रमाणे ह्याची भाजी पण बनवल्या जाते. इथे आहे हरभरा, हा तपकिरी रंगाचा आहे. ह्याचे दाणे गोल आहेत, जाड आहेत. आणि याला पण आपण मोड आणतो. ह्याच्यापासून उसळ बनवल्या जाते, भाजी बनवल्या जाते, आमटी बनवल्या जाते हरभऱ्यापासून. त्याचप्रमाणे आणखी एक कडधान्य आहे, ते म्हणजे मसूर. हा बघा, हा पण तांबूस रंगाचा आहे मसूर. आणि ह्याचे दाणे जर बघितलेत तर हे पातळ आहेत, गोल आहेत, चपटे गोल दाणे आहेत. ह्याचे आमटी बनवतो. त्याचप्रमाणे उसळीत आपण वापरतो मोड आणून. ह्याची सुक्की भाजी पण बनवल्या जाते छान. तर मोड आणणारे जे धान्य आहेत ते म्हणजे मटकी, मूग, हरभरा आणि मसूर. यांच्यापासून आपण उसळ बनवतो बऱ्याचदा नाश्त्यासाठी. जी मुलं परदेशात शिकायला गेलेली आहेत आणि किचनमध्ये कधीच त्यांनी पूर्वी काम केलेलं नाही आहे, पण आता तिथे गेल्यामुळे त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करावा लागतो, अशा वेळेस बऱ्याचदा अडचणी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी पण ही व्हिडिओ खूप उपयोगाची आहे. आपल्याला माझी ही व्हिडिओ आवडली असेल, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.